छोटा बच्चा समझ के हमको ना समझाना ले, टुपी टुपी टप टप। आईला पण त्या गोष्टीची जाणीव आहे म्हणून आई प्रत्येक गोष्टीला सांगत, एक भाताचा शीत पण खाली पडला जेवताना तरी बोलते अरे तो उचलून खा। ते पण नशिबात आम्हाला टायमावर भेटायचं नाही, एक भाताचा शीत पण। नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग, कशा तुम्ही? तर मित्रांनो, आज आहे महिला जागतिक दिन आणि महिला जागतिक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आता तुम्ही बोलला संजोग भाऊ तू एकटा जाय का इथे? आई कुठे गेली? प्रतिभा कुठे आहे? पप्पा कुठे आहेत? पप्पा इथे कायदेशीर बसलेले आहेत एकदम। काय बघितलं? छोटा बच्चा समझ के हमको ना समझाना रे, टुपी टुपी टप टप। अकल का कच्चा समझ के हमको ना समझाना रे, टुपी टुपी टप टप, टुपी टुपी टप टप। जसं काय बाबा पप्पा हात बी दाखवत असं काय नेताच आहे कुठल्या तरी पप्पा? आणि आईच इथे उभं राहणं आहे। काय बोलते आई, काय बनवते आज? आलूवडी बनवली। आलूवडी बनवले? मला बघू दे, छोटी दे लेकी, छोटी दे लय मोठी आहे लेकी, बोलायला जमणार नाही हो म्हणा। छोटी दे, छोटी दे आलू वरी, छोटी दे। हेच ऐकायचं होतं मला। तर मित्रांनो, एक नंबर आलू वरी बनवली आईने एकदम कायदेशीर पद्धतीने। प्रतिभा आणि वेदांत भाऊ आपला बेडरूम मध्ये, मी दाखवतो तुम्हाला प्रतिभा वेदांत भाऊला बेडरूम मध्ये। बच्चू, माझा छोटा बच्चू इथे आहे, बसलाय। तर मित्रांनो, चला वेदांत भाऊ बरोबर थोडस खेळू आपण, कारण की खूप दिवस झाले वेदांत भाऊ बरोबर आपण खेळलो नाही। मी तर खेळलोय पण तुम्ही नाही खेळलाय। छोटा बच्चा समज के हमको ना समजाना ले, टुपी टुपी टप टप, टुपी टुपी टप टप। अकल का कच्चा समज के हमको ना समजाना ले, टुपी टुपी टप टप, टुपी टुपी टप टप। ए बच्ची ना, तुम्हाला छोटा बच्चू ना, छोटा बच्चू ना माझा। पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी पप्पी। टक्कल टक्कल मारतो, टक्कल मारतो, टक्कल मारतो। चला चला चला। ए छोटा बच्चा चमच के हमको ना समझाना ले, टुपी टुपी टप टप। बच्चू, टुपी टुपी टप टप। अकल का कच्चा समझ के हमको ना समझाना ले। बच्चू, ए जोड़ा बच्चू इथे बघ। तर तुमच्याकडून कायदेशीर वेदांत भाऊला गोड गोड पापा। ऍक्च्युली पप्पी आहे पण लाडामध्ये पापा बोलतात म्हणून गोड गोड पापा घेतलाय वेदांत भाऊचा कायदेशीर। तर मित्रांनो, खूप गप्पा गोष्टी केल्या आपण वेदांत भाऊ बरोबर। आता चला आई बरोबर थोड्या गप्पा गोष्टी करू। आई कुठे गेली? बसलीस का काय थकून? नमस्कार, पाय दुखणं झालं आलू वडी बघ करता करता। आता आईचा पण नमस्कार असं आहे, तसं का आई इलेक्शनला उभी आहे कायदेशीर? शांतपती नमस्कार केलंच पाहिजे ना बेटा। तर मित्रांनो, मी आमचे व्हिडिओ असतात रोज आणि तुम्ही आपल्या फॅमिलीचे मेंबर आहे, त्या हिसाबाने बघता। एका ताईची अशी कमेंट आली, यार संजोग भाऊ तुझ्या मामांविषयी बोललायस का? मामांची बुराई करतो आणि का असा बोलतोस तू? सगळ्यांना का ऐकवतोस? तर मित्रांनो, ह्याला बुराई नाही म्हणत। बुराई कोणाला म्हणतात? ज्यांनी चांगलं काम केलंय आणि त्यांची तरी पण आपण बुराई करतो, सतत काही ना काही बोलत असतो त्याला बुराई बोलतात। तर मी अशी कोणाची बुराई नाही केली, विषय निघाला सुजलमुळे। बरोबर आहे, बुराई बिराय कोणाची करत नाही, माझा सक्का भाव आहे, मी कशाला माझ्या भावाची बुराई करेन, भाचा पण कशाला बुराई करेन। ऍक्च्युली जसा विषय निघतो, जसं आम्ही लोक इथे जेवायला बसतो कधी कधी आणि कधी भाताचा शीत असतो तो खाली सांडतो जेवताना, तर आई सांगते की भाई आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला ते पण नशीब नाही व्हायचं। काय हो, बरोबर आहे, ते पण नशिबात आम्हाला टायमावर भेटायचं नाही, एक भाताचा शीत पण। तर त्या हिशोबाने एक विषय निघतो की आई पण कुठे राहत होती? चुलत्या काकींकडे, मावशीकडे राहायची आणि तिथे पण आईचा तसाच सीन व्हायचा। तर आपल्याला एक आठवण राहते ती गोष्ट की भाई आम्हाला जेवायला थोडस अशी एवढस वाढणार जेवण, ते पसरवणार आणि नंतर बोलणार हा हे जास्त जेवण आहे असं झालं। चुलतीच्या इकडे लहान होती मी, लहान म्हणजे तरी पण चौथी पर्यंत होती मी। एवढस भात, चार चपात्या। चार चपात्या म्हणजे असतच झालं ना आई? अरे चार कुठं, एवढी एवढी पोप्या, तरी पोट भरल का तुझा?
तर मित्रांनो अशाच एक आठवणी असतात आपल्या अविस्मरणीय आणि ते आपण सांगतो लोकांना लोकांना म्हणजे तुम्ही काय लोक नाही आपल्या फॅमिली आहे. काही ताईंनी कमेंट केले तेवढी मोठी मोठी कमेंट केले नंतर बोलले की दादा सॉरी तुला वाईट वाटलं असेल तर ती कमेंट मला आवडली कारण की त्यांनी एक फॅमिलीच्या हिशोबाने कमेंट केली. एक भाऊ अशी कमेंट करतो अरे तुझे तर पहिल्याचे व्हिडिओ चांगले होते फंक्शन वगैरे घरामध्ये असतात काय ना काय ते व्हिडिओ बघायला आवडतात. तर मित्र रोज फंक्शन नसतं घरामध्ये आणि ज्या दिवशी असेल त्या दिवशी धामगाड धिंगा असतो आमच्या घरामध्ये. तुम्हाला पण चांगलंच माहिती असतं तुम्ही आमचे जुने फॅमिली मेंबर असाल तर तुम्हाला नक्की माहिती असेल. आणि दुःखाचं पण थोडं ऐका दुःख कसं काढावं लागतं आणि कसं आपण दुःख काढलं ते पण तुम्ही ऐकलं तर तुमच्या डोळ्यातना पाणी येणार. हॉटेलमध्ये खायची आणि पाय फुटीला झोपायची बोला असं बोलायला गेलं ना आमचं नवीन चॅनल खोलं ना तुमच्या डोळ्यातना पाणी येईल पाणी डोळ्यातना एवढे दुःख काढले आम्ही माहितीये का. थोडं दुःख पण ऐकायला जरा उचित राहा. तर मित्रांनो बोलायचं म्हणणं असं आहे की आपण आपल्या चॅनलवर कुठली बुराई नसते कोणाची फक्त एवढंच की एक मोमेंट असतो. आता जसं सुजल माझा भाचा आहे तर मी पण मामांकडे राहायचो मी पण मामांचा भाचा आहे तर एक क्षण आठवतो जेव्हा सुजल इथे काही चुकी करतो तर एक क्षण असा अरे भाई मी माझ्या मामांकडे होतो तर असं राहायचो. मी काय मामांची बुराई नाही केलं कुठल्या याच्यात आणि बुराई करायची असते असे केली असते हा मामा असा होता आणि मग त्यांनी तसं केलं आणि मग मी असं केलं असे ह्या हिशोबाने बुराई असते. जे मी प्यार मोहब्बतनी बोलतो त्याला बुराई नाही बोलत माझ्या हिशोबाने. तर मित्रांनो तुम्ही आमचे फॅमिलीचे मेंबर आहात तर तुमचा हक्क आहे पूर्ण कमेंट करायचा आणि आमचा पण हक्क आहे की तुम्हाला समजावून सांगायचा. तुम्हाला जर समजत नसेल तर पुन्हा कमेंट करा पुन्हा आम्ही सांगू पण राग द्वेष काय नाही आपल्या मनामध्ये. तुम्ही पण राग धरू नका कारण की एक छोट्या मोठ्या गोष्टी असतात जे मुवमेंट असतात जे आपण अगोदर मला वाटतं खूप संकटातून आलो तर कोणाला कोणाला असं वाटतं सांगावं सांगावं मनातली इच्छा आपण आपली माणसं आहेत म्हणून आपण सांगावं म्हणजे त्यांना पण असं नको व्हावं आणि त्यांनी पण असं नाही करावा म्हणून आम्ही या गोष्टी सर्व तुम्हाला सांगतो का तर आपली माणसं आहे म्हणून कोणी कोणाची बुराई करत नाही. सर्व आपापली माणसं आपापल्या लोकांना प्यार असतात. माझी माणसं आहेत तर मला प्यार आहे तुमची माणसं आहे तर तुम्हाला प्यार असणार. आता हे ह्या गोष्टी याच्यासाठी सांगतो कारण की आता आपल्या घरात कधी फंक्शन असेल तर परत आम्ही सगळे दिसू आणि नंतर तुम्हीच बोलाल की अरे दादा तू तर खूप बुराई करत होता अरे आई तू तर त्या मुलीविषयी असं बोलत होता तर असं काय नाही मी पहिलाच क्लिअर केलं या सगळ्या गोष्टीवरून. अरे आपला फॅमिली चॅनल आहे म्हणून तुम्ही आमच्या फॅमिलीला धरून चाललाय म्हणून आपण एक साथ व्हिडिओ तुम्ही बघता आमचे ह्या गोष्टीसाठी की आमची फॅमिली स्ट्रॉंग आहे. तर कधी ना कधी गैरसमज होतो काही क्षण आठवतात त्याच्यामुळे विषय निघतो आणि विषय निघतो याचा अर्थ असा नाही की आपण कोणाची बुराई करतो. हो बरोबर आहे. मग काय बघा आज मला आज माझा नातू माझ्या घरी आलेला मला बघायला आज ते आयडिया आहे ना आणि त्यांनी माझा टेस्टला पहिला सकाळी 6 वाजता त्यांनी माझा टेस्ट ठेवलेला. कारण सुजलचं पण एक म्हणणं आहे की संजोग मामा आता माझी एक्झाम झाल्याशिवाय इथे येणार नाही. 25 तारखेच्या नंतर सुजलची एक्झाम संपेल आणि तेव्हा येईल पण तो आज आला कारण की आज जागतिक महिला दिन आहे म्हणून त्याने आईचा मोबाईल घेतला. आई तुझाच मोबाईल घेतला माझा मोबाईलवरती पण सकाळी टाकला आणि माझ्या मोबाईलवर पण त्यांनीच टाकून काय त्याच्या मोबाईलवरती काय टाकलं त्यांनी आई तू कुठे काय करतेस तो माझा व्हिडिओ टाकला तो टाकून गेला आणि बोलतो आई बा मी सकाळी 6 वाजता शाळेत जाताना मी बाबा हा तुझा व्हिडिओ टाकला म्हणजे आपल्याला आपुलकी वाटते आपल्या माणसाला तोडल्याने तुटत नसतं. पाण्यात काठी टाकली म्हणून तो पाणी वेगळा होत नाही तो पाणी एकत्रच असतो. कधी ना कधी आपण बोलू पण आपण कोणाची बुराई करत नाही. तर मित्रांनो काही क्षण सांगितलेले त्याला बुराई नाही बोलू शकत आपण आणि तुमची कमेंट आली होती ठीक आहे. आपले जे फॅमिलीचे मेंबर आहेत ते अशी कमेंट करतात मोठे आणि नंतर थोडा त्यांचा लेख असतो उल्लेख असतो त्याच्यामध्ये की अरे संजोग भाऊ तुला हर्ट झाला असेल तर सॉरी. तर काय हर्ट वगैरे झाला नाही आणि झाला तरी काय तुम्हीच बोललायत ना दुसरा तर कोण येऊन नाही बोललाय ना आम्हाला त्या हिशोबाने आम्ही चालतो ना. तुमच्या कमेंटला मी जास्त रोक बाय टोक उत्तर देऊ नाही शकत म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ मधून तुमचं उत्तर देतो एकदम प्यार मोहब्बत निघाय. तुम्हाला पण असं कमेंट करायचं तरी आम्हाला राग येत नाही. कोण पण बोलतो आपल्याला चांगल्यासाठी बोलतो म्हणजे त्यांना पण आम्ही सांगतो बाबा तुम्ही कसं कोणाबरोबर वागायचं कसं राहायचं कोणाबरोबर तेच आम्ही सांगत असतं. तुम्ही तर माझी पहिल्याची कहाणी ऐकाल ना तुमच्या डोळ्यात ना एवढं पाणी येईल ना भरपूर पाणी येईल. ऍक्च्युली आई तुझी कहाणी तू सांगितली आहेस ऐकली आहे तरी पण सुद्धा आपण नवीन अकाउंट ओपन करणार आहे युट्यूब वरती थोडी प्रोसिजर चालू आहे त्या गोष्टीची आणि मी पण जरा 2-4 दिवस बिझी आहे कारण की आपण घर घेतलंय तुम्हाला तर माहितच आहे. तुम्ही छोट्या मोठ्या व्हिडिओमध्ये आम्हाला बघत असाल शॉर्ट्स व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय की आम्ही घर घेतलंय अग्रीमेंट केलंय हे केलंय म्हणजे एक कॉमेडीच्या हिशोबाने सांगत होतो तुम्हाला घर तर खरोखरच घेतलंय पण एक कॉमेडीच्या हिशोबाने तुमच्या समोर आम्ही प्रस्तावन करत होतो. असं नाही की फ्लॅट घेतलाय फर्निचर बनवलाय तसा हिसाब नाही एक कॉमेडीच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि तुम्ही फॅमिली मेंबर आहात म्हणून ना नाही तर मला काही गरज नाही या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगायची. आणि मला माहिती आहे आमचे व्हिडिओ फक्त फॅमिलीच बघतात ठीक आहे. माझ्यासारखी मुलं असतील
ठीक आहे, एक मुलाचा बाप झाला माणूस असेल तर तो पण बघत असेल, कारण त्यांच्या पण घरी फॅमिली असेल म्हणून त्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील कदाचित। बरोबर आहे, बोलता ते बरोबर आहे, पण आम्हाला तुम्ही कमेंट विमेंट केलं तर आम्हाला वाईट नाही वाटत, तुम्हाला आम्ही त्याचा उत्तर देतो आणि ते पण हसत हसत देतो, असं रागाने पण नाही, आणि तुम्ही पण त्याचा राग मानू नका। तर मित्रांनो, असं तुम्हाला वाटत असेल मी कोणाची बुराई केली तर त्यासाठी माफ करा, आणि ज्यांची बुराई केली त्यांनी पण माफ करा, आणि तुम्हाला जर आवडलं नसेल माझं बोलणं तर त्यासाठी पण माफ करा, कारण की मी का कोणाची बुराईच्या हिशोबाने नव्हतो, माझा फक्त एक क्षण सांगत होतो की मी कशा पद्धतीने मामांकडे माझ्या दिवस काढले। आणि ठीक आहे, तुम्ही बोलता की मामांकडे राहून तू एवढा पुढे गेला, तर तसं काही नाही, मी फक्त तिथे राहायचो, बाकी आईने मला पुढे आणलंय, माझ्या पप्पांनी, जी माझी नोकरी आहे ती माझ्या पप्पांनी मला फोन केला होता की बाबा तिथे भरती आहे जा लवकर, तेव्हा मी 10 वर्ष झाले नोकरीमध्ये अजून टिकून राहिलोय त्या हिशोबाने। हो, भावाची काही बुराई करायचा प्रश्न नाही, आज आम्ही दोघांनी एवढे दुःख काढले, भरपूर दुःख दोघांनी काढले, आणि दोघं पण हिरून मिळूनच आम्ही राहिलो। ऍक्च्युली मित्रांनो, माझे मामा आहेत ते पण लहानपणी त्यांचा पण असाच सीन होता, ते पण कोणाकडे चुलत्याकडे राहायचे, आणि आई आणि माझे मामा पण चुलत्याने त्यांना मला वाटतं इन्स्टिट्यूट मध्ये टाकलं कुठल्या, आणि आई अशीच राहिली त्या हिशोबाने। भावाला माझ्या चुलत्याने, बिचारा तो चांगला होता, चुलता मरून गेला, पण माझ्या भावाचं त्यांनी चांगलं केलं, कल्याण केलं, मला तर भरपूर आनंद आहे। पण मला जी माझी इच्छा होती शिकाय विकायची, तर मला ती शिकायला काय भेटलं नाही, कारण की कसं माहितीये चुलत्याला पण फॅमिली होती, तर त्या हिशोबाने दोघांचा खर्च कसा उचलणार म्हणून त्यांनी मामांना कायदेशीर एकदम शिकवलं, आणि आई थोडीशी कुठेतरी मागे राहिली काय। हो, भाऊला माझ्या शिकवलं, माझ्या भावाला बोर्डिंगला टाकलं, बाबा तू लेखा शिक, पण त्याला वरती जागा चांगली भेटली, माझ्या भावासाठी भरपूर, माझ्यासाठी पण केलं, पण काय बोलायचं म्हणजे टाळी एखाद्याची नव्हतं, दोन हाताच्या टाळ्या वाजतात। तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगतो की अरे मामाने असं केलं, मामाने तसं केलं, तर मामांबरोबर पण तसा सीन झाला होता, तर आम्ही जेवताना कधी आम्ही मामा वगैरे आम्ही सगळे संगती जेवायचो, तर मामा पण आम्हाला सांगायचे अरे शाणे आमच्या टायमाला तर आम्हाला एक एक मटणाची एक एक तुकडा भेटायचा, तुम्हाला तरी 10 तुकडे भेटायचे। माझा भाऊ सांगायचा याला का, आणि तुमच्या नशिबात जरी चांगलं आहे, मला तर 2 पैसे पण भेटायचे नाही, दोन पैसे भेटायचे नाही, मी शाळेत जायचे तर पडलेला दाणा उचलून खायचे, आणि लोक हे मला दे ना रे पोरांना, मला दे, मी अशी मागायची, मला हे शेणाला का माझ्या डोळ्यातना पाणी येतो, माहितीये काय। तर मित्रांनो, जसे मामा आपली स्टोरी सांगायचे तसं मी पण सुजलला स्टोरी सांगतो। सुजलला म्हणजे कसं भाच्यानं सांगणं जरुरी आहे, कारण की गरिबीची जाणीव करून देणं जरुरी आहे माझ्या हिशोबाने, मला असं वाटतंय, आईला पण त्या गोष्टीची जाणीव आहे म्हणून आई प्रत्येक गोष्टीला सांगत, एक भाताचा शीत पण खाली पडला जेवताना तरी बोलते अरे तो उचलून खा, तसं आमच्या घरी कोणाचं भाताचं शीत पाडत नाही, पण चुकून पडला तर विषय निघतोच त्या क्षणाचा, असं भाषण असा काय बोलत नाही काय नाही, बाबा चल बाबा आईच्या एकदम जीवाकडची नातवंड आहे म्हणून आपण पण काय बोलत नाही, पण कुठल्या पण गोष्टी चुकल्या तर बोललं पाहिजे, त्यांना नाही बोलणार तर कसं जमणार, तर इकडे आल्यावर थोडे घाबरतात, त्यांच्या घरी मग हाय थंडमण घालतात, प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी कसं पण राहतो आपण नाही बोलू शकत ना। तर मित्रांनो, आशा करतो, आशा इन द सेन्स आशा उषा नाही, आशा म्हणजे उम्मीद करतो की तुम्हाला आमचा व्हिडिओ समजला असेल हा, आणि सगळे गिले शिकवे मिटवे जो काही गैरसमज झाला असेल तुमच्या मनामध्ये की संजोग भाऊ याची बुराई करतो, आईने मुलीला असं बोलले, तर तसं काय नाही, नेक्स्ट आमच्या घरी सेलिब्रेशन असेल, तर आपल्या घरामध्ये पूजा असेल, आपल्या जो फ्लॅट घेतला आहे आपण कायदेशीर पद्धतीने त्याची पूजा असेल, त्या पूजेला मी तुम्हाला इन्व्हाइट नक्की करेल। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आमचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कळेल की आज तुमच्या फॅमिली म्हणजे आम्ही तुमची फॅमिली आहे असं आम्ही समजतो, आता तुम्ही समजत असाल, आई मच्छर मारते, आता तुम्ही समजत असाल तर तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा। तर चला अशाच नवीन व्हिडिओसकट आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।